गुड मॉर्निंग फ्रेंड्स, डिफरेंशियल कैलक्युलस च्या लेक्चर नंबर 55 वर आहोत आपण आणि आज अलर्स थेरम वरील काही एग्जांपल्स जे की आपण बघणार आहे त्यामध्ये एग्जांपल 1 जे की इफ यू इज इक्वल टू कॉट इनवर्स इन ब्रैकेट एक्स प्लस वाय होल डिवाइडेड बाय अंडर रूट एक्स प्लस अंडर रूट वाय दिलेला आहे। त्यानंतर आपल्याला शो दैट एक्स डेल्टा यू बाय डेल्टा एक्स प्लस वाय डेल्टा यू बाय डेल्टा वाय प्लस 1/4 साइन 2u विच इज इक्वल टू 0 हे इक्वेशन प्रूव करायचं आहे। सोल्यूशन गिवन दैट u इज इक्वल टू कॉट इनवर्स इन ब्रैकेट एक्स प्लस वाय होल डिवाइडेड बाय अंडर रूट एक्स प्लस अंडर रूट वाय। लेट झेड इज इक्वल टू कॉट वाय आणि कॉट वाय इज इक्वल टू या इक्वेशन वरून आपल्याला लिहिता येते एक्स प्लस वाय होल डिवाइडेड बाय अंडर रूट एक्स प्लस अंडर रूट वाय। आणि याची डिग्री किती आहे हे जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर न्यूमरेटर मधून एक्स कॉमन काढलं 1 प्लस वाय बाय एक्स, डिनॉमिनेटर मधून अंडर रूट एक्स कॉमन काढलं ब्रैकेट मध्ये 1 प्लस अंडर रूट वाय बाय अंडर रूट एक्स। आणि हा एक्स आणि हा अंडर रूट एक्स जर कॅन्सल केलं तर न्यूमरेटरला शिल्लक राहते एक्स रेस टू 1/2 आणि ब्रैकेट मध्ये शिल्लक राहते 1 प्लस वाय बाय एक्स होल डिवाइडेड बाय 1 प्लस अंडर रूट वाय डिवाइडेड बाय अंडर रूट एक्स। आणि आपण होमोजिनियस फंक्शन ची डिग्री काढण्यासाठी आपल्याला कोणत्या फॉर्म मध्ये आणायचं आहे दिलेलं प्रॉब्लेम किंवा दिलेलं फंक्शन एक्स रेस टू एन इंटू एफ ऑफ वाय बाय एक्स जे की इथं तुम्हाला दिसत आहे। म्हणजे एक्स रेस टू एन यांची किंमत किती आहे 1/2, त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की हियर झेड इज अ होमोजिनियस फंक्शन ऑफ एक्स अँड वाय ऑफ डिग्री 1/2। का झेड इज अ फंक्शन ऑफ एक्स अँड वाय? कारण झेड इज इक्वल टू कॉट यू जरी असलं तरी कॉट यू इज इक्वल टू एक्स प्लस वाय होल डिवाइडेड बाय अंडर रूट एक्स प्लस अंडर रूट वाय होईल। त्यामुळे आपल्याला झेड इज ए होमोजिनियस फंक्शन ऑफ एक्स अँड वाय म्हणता येईल अँड विच इज ऑफ डिग्री 1/2। देअरफोर बाय अलर्स थेरम एक्स डेल्टा झेड बाय डेल्टा एक्स प्लस वाय डेल्टा झेड बाय डेल्टा वाय विच इज इक्वल टू 1/2 झेड यांची किंमत 1/2। अलर्स थेरम मध्ये इथे काय होतं एन झेड होतं यांची किंमत 1/2 आहे। त्यामुळे आपल्याला अलर्स थेरमचं कन्वर्शन असं करता येईल या फंक्शनसाठी। आता इथं जर आपल्याला यू इज इक्वल टू कॉट इनवर्स इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय होल डिवाइडेड बाय अंडर रूट एक्स प्लस अंडर रूट वाय दिलेला असेल देन अलर्स थेरम इज लेफ्ट हँड साइड जैसे थे राइट हँड साइडला एन झेड लिहिता येईल, राइट हँड साइडला एम झेड लिहिता येईल, राइट हँड साइडला 1/2 झेड लिहिता येईल आणि राइट हँड साइडला नाही एबीसी झालं डीला नन ऑफ दिस लिहिता येईल। तर यांची किंमत जी इथे आहे 1/2 हे सी ऑप्शन याचं बरोबर असेल। आता इक्वेशन 1 वरून जर झेड इज इक्वल टू हे आहे तर प्रत्येक वेळा डिफरन्शिएटिंग पार्शियली विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड कीपिंग वाय एज ए कॉन्स्टंट हे म्हणायची गरज नाही। फ्रॉम इक्वेशन 1 हे जर डेल्टा झेड बाय डेल्टा एक्स लिहिलं तर त्याचा अर्थच असा होतो की तुम्ही डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स नॅचरली कीपिंग वाय एज ए कॉन्स्टंट। डेल्टा झेड बाय डेल्टा एक्स विच इज इक्वल टू कॉट यू चं डिफरन्शिएशन मायनस कोसेक्स स्क्वेअर यू आणि यू चं डिफरन्शिएशन डेल्टा यू बाय डेल्टा एक्स। वाय डेल्टा यू बाय डेल्टा एक्स बिकॉज डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स। अँड डेल्टा झेड बाय डेल्टा वाय इज इक्वल टू मायनस कोसेक्स स्क्वेअर यू अँड डेल्टा यू बाय डेल्टा वाय। वाय डेल्टा यू बाय डेल्टा वाय बिकॉज यू आर नाउ डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू पार्शियली वाय।
फ्रॉम टू कॉमा वी गेट, आता टू काय आहे वो एक्स डेल्टा जेड बाय डेल्टा एक्स प्लस वाय डेल्टा जेड बाय डेल्टा वाय विच इज इक्वल टू वन बाय टू जेड आहे. आपल्याला डेल्टा जेड बाय डेल्टा एक्स ची व्हॅल्यू माहित आहे, डेल्टा जेड बाय डेल्टा वाय ची व्हॅल्यू माहित आहे, त्यामुळे आपण इक्वेशन टू मध्ये काय करणार आहे, डेल्टा झेड बाय डेल्टा एक्स एज वेल एज डेल्टा झेड बाय डेल्टा वाय सोबतच झेडची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहोत. मग करा व्हॅल्यू सबस्टिट्यूट, मायनस एक्स कोस एक्स स्क्वेअर यू बाय डेल्टा एक्स मायनस वाय कोस एक्स स्क्वेअर यू बाय डेल्टा वाय विच इज इक्वल टू वन बाय टू अँड झेडची व्हॅल्यू कॉट यू ड्यू टू वन इम्प्लाइज. आता आपण मायनस एक्स मायनस कोसेक स्क्वेअर युनी याला डिवाइड करणार आहोत, मायनस कोसेक स्क्वेअर युनी डिवाइड करणार आहोत. इथं प्लस येऊन जाईल एक्स डेल्टा यू बाय डेल्टा एक्स प्लस वाय डेल्टा यू बाय डेल्टा वाय विच इज इक्वल टू मायनस वन बाय टू कॉट यू एज युजल, आणि मायनस हा इथे लिहिला आणि कोसेक स्क्वेअर युन आपण डिवाइड केलं होतं. लेफ्ट हँड साइडचं कोसेक स्क्वेअर यू कॅन्सल होईल, राईट हँड साइडला डिनॉमिनेटरला जाईल. त्यानंतर विच इज इक्वल टू मायनस वन बाय टू कॉट यू म्हणजे कॉस यू अपॉन साइन यू जे की आपल्याला माहित आहे, आणि कोसेक स्क्वेअर यू म्हणजे वन अपॉन साइन स्क्वेअर यू, त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर साइन स्क्वेअर यू अपॉन वन. मग हे साइन यू या साइन यू सोबत कटेल आणि एक साइन यू इथं शिल्लक राहील. So which is equal to, this implies x delta u by delta x plus y delta u by delta y plus 1 by 4 का लिहिलं हो आपण, याला राईटचं लेफ्टनं आणलं म्हणून प्लस झालं, आणि दोनं मल्टीप्लाय केलं आणि दोनं डिवाइड केलं. मल्टीप्लाय केलं ते दिसत आहे, डिवाइड केलं ते दोन गुणिले दोन चार झाले. मग बाकी साइन यू कॉस यू न्यूमरेटरला राहिलं विच इज इक्वल टू झिरो. असं का केलं, दोन मल्टीप्लाय आणि दोन डिवाइड, कारण आपल्याला माहित आहे टू साइन यू कॉस यू म्हणजे फॉर्म्युला आहे साइन टू यू, आणि जे की आपल्याला इथं प्रूव्ह करायचं होत. अँड दिस इम्प्लाईज एक्स डेल्टा यू बाय डेल्टा एक्स प्लस वाय डेल्टा यू बाय डेल्टा वाय प्लस वन बाय फोर साइन टू यू विच इज इक्वल टू झिरो. अशा तऱ्हेनं दिलेला प्रॉब्लेम म्हणजे काय दिलेला आहे आणि आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. उदाहरणार्थ यू इज इक्वल टू हे फंक्शन जर दिलेलं असेल कॉट इनवर्स इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय होल डिवायडेड बाय अंडर रूट एक्स प्लस अंडर रूट वाय, तर आपण लेट झेड इज इक्वल टू कॉट यू म्हणालो आणि विच इज इक्वल टू एक्स प्लस वाय अपॉन होल डिवायडेड बाय अंडर रूट एक्स प्लस अंडर रूट वाय. मग त्याला आपण त्याची डिग्री डिसाईड केली आणि त्याच्यानंतर अलर्स थेरम वापरलं आणि दिसतच आहे रिझल्टमध्ये डिफरन्शिएट करावं लागते विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड विथ रिस्पेक्ट टू वाय. त्यामुळे अलर्स थेरम मध्ये जे आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि विथ रिस्पेक्ट टू वाय ते आपण केलं, सबस्टिट्यूट केलं, कॅल्क्युलेशन केलं आणि रिझल्ट मिळवला. नेक्स्ट एक्झाम्पल ट्यू, याच्यामध्ये दोन एक्झाम्पल्स आहेत परंतु गिव्हन मात्र एकच असल्यामुळे आपण एकत्र घेत आहे. इफ यू इज इक्वल टू टॅन इनवर्स इन ब्रॅकेट एक्स क्यूब प्लस वाय क्यूब होल डिवायडेड बाय एक्स मायनस वाय एक्स इज नॉट इक्वल टू वाय देन शो दॅट, पहिला रिझल्ट एक्स डेल्टा यू बाय डेल्टा एक्स प्लस वाय डेल्टा यू बाय डेल्टा वाय विच इज इक्वल टू साइन टू यू, आणि दुसरा रिझल्ट एक्स स्क्वेअर डेल्टा टू यू अपॉन डेल्टा एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स वाय डेल्टा टू यू अपॉन डेल्टा एक्स डेल्टा वाय प्लस वाय स्क्वेअर डेल्टा टू यू अपॉन डेल्टा वाय स्क्वेअर विच इज इक्वल टू ब्रॅकेट मध्ये वन मायनस फोर टाइम्स साइन स्क्वेअर यू आणि ब्रॅकेटच्या बाहेर साइन टू यू, असा हा आपल्याला दुसरा रिझल्ट प्रूव्ह करायचा आहे. सोल्युशन पहिल्या रिझल्ट साठी, गिव्हन दॅट यू इज इक्वल टू टॅन इनवर्स इन ब्रॅकेट एक्स क्यूब प्लस वाय क्यूब डिवायडेड बाय एक्स मायनस वाय लेट झेड इज इक्वल टू टॅन यू विच इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस वाय क्यूब होल डिवायडेड बाय एक्स मायनस वाय, जे की आपण या इक्वेशन वरून लिहू शकतो. या न्यूमरेटरला एक्स क्यूब कॉमन काढलं,
डिनोमिनेटर ला x कॉमन काढलं, x x कॅन्सल झाला आणि x स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 प्लस y बाय x चा क्यूब डिवाइडेड बाय 1 मायनस y बाय x असं आपल्याला आपल्या फॉर्म मध्ये मिळालं. आपला फॉर्म कुठला आहे? x रेस टू n इंटू एफ ऑफ y बाय x. तर या रिझल्ट वरून तुम्ही सहज सांगू शकता सो दॅट z इज ए होमोजिनियस फंक्शन ऑफ x अँड y ऑफ डिग्री 2. देअरफोर बाय अलर्स थेरम x डेल्टा z बाय डेल्टा x प्लस y डेल्टा z बाय डेल्टा y व्हिच इज इक्वल टू n z आहे, इथं 2 z येईल कारण की n ची किंमत 2 आहे. याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणू आणि z इज इक्वल टू tan u याला इक्वेशन नंबर 1 म्हणू. बट डेल्टा z बाय डेल्टा x व्हिच इज इक्वल टू sec स्क्वेअर u डेल्टा u बाय डेल्टा x हे कशावरून मिळवलं? इक्वेशन 1 वरून. z इज इक्वल टू tan u डेल्टा z बाय डेल्टा x व्हिच इज इक्वल टू tan u चं डिफरेंशिएशन sec स्क्वेअर u आणि u चं डिफरेंशिएशन डेल्टा u बाय डेल्टा x. डेल्टा z बाय डेल्टा y व्हिच इज इक्वल टू sec स्क्वेअर u डेल्टा u बाय डेल्टा y याला इक्वेशन नंबर आपण 3 म्हणू. पुटिंग दीज व्हॅल्यूज इन इक्वेशन 2 कॉमा वी गेट म्हणजे तिसऱ्या इक्वेशन मध्ये मिळवलेल्या व्हॅल्यूज ह्या तुम्ही आता दुसऱ्या इक्वेशन मध्ये ठेवा. काय मिळेल? x sec स्क्वेअर u डेल्टा u बाय डेल्टा x प्लस y sec स्क्वेअर u डेल्टा u डिवाइडेड बाय डेल्टा y व्हिच इज इक्वल टू 2 आणि z ची किंमत tan u. हे इक्वेशन 1 वरून तुम्हाला लिहिता आलं. एज वेल एज तुम्ही इक्वेशन 1 चा भी वापर केला, 2 चा भी वापर केला आणि 3 चा भी वापर केला. आता जर आपण sec स्क्वेअर u न डिवाइड केलं किंवा cos स्क्वेअर u न मल्टीप्लाय केलं काय होईल? x डेल्टा u बाय डेल्टा x प्लस y डेल्टा u बाय डेल्टा y व्हिच इज इक्वल टू 2 टाइम्स tan u चं sin u अपॉन cos u. आणि cos स्क्वेअर u न जर मल्टीप्लाय केलं तर हे कॅन्सल होऊन लेफ्ट हँड साइडचा sec स्क्वेअर u राइट हँड साइडला cos स्क्वेअर u येईल आणि हे cos u एक कॅन्सल झालं, रिमेनिंग राहिलं 2 sin u cos u. आणि 2 sin u cos u तुम्हाला माहित आहे इट इज अ sin 2u. आणि आपल्याला मित्र हो तेच प्रूव करायचं होतं. x डेल्टा u बाय डेल्टा x प्लस y डेल्टा u बाय डेल्टा y व्हिच इज इक्वल टू sin u. मग कधी कधी काय होत असते की जर u हे दिलेलं असेल देन शो दॅट फिल इन द ब्लँक्स. ही टर्म sin 2u असू शकते, इतर राईट हँड साईडला cos 2u असू शकते, tan 2u असू शकते, नन ऑफ दीज असू शकते. उत्तर आपल्याला माहीत असेल तर आपण बरोबर उत्तर लिहिणार आहात, अन्यथा चूक होऊ शकते. तर चुका टाळण्यासाठी आपल्याला हे सगळं प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आता दुसरा सोल्युशन बघू आपण. आता दुसऱ्या सोल्युशन मध्ये हे जे कॅल्क्युलेशन केले मी 1 साठी ते इक्वेशन 3 पर्यंत तुम्ही काहीही वापरू शकता. जसं की 3 मध्ये आपण पहिली डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स एज वेल एज वाय केलेला आहे. आता फ्रॉम 3 कॉमा वी गेट म्हणजे तुम्ही असं डायरेक्ट जाणार नाही, तुम्हाला जर दुसरा रिझल्ट प्रूव्ह करायला आला तर तुम्हाला पहिले पासून तर इथपर्यंत जशाला तसं करावं लागेल आणि त्यानंतर आपल्याला म्हणावं लागेल की फ्रॉम 3 कॉमा वी गेट. काय केलं मग? 3 वरून डिफरन्शिएट केलं पार्शियली विथ रिस्पेक्ट टू एक्स, डेल्टा 2 झेड अपॉन डेल्टा एक्स स्क्वेअर व्हिच इज इक्वल टू sec स्क्वेअर u डेल्टा 2 u अपॉन डेल्टा एक्स स्क्वेअर प्लस डेल्टा u बाय डेल्टा x इंटू sec स्क्वेअर u ची डेरिव्हेटिव्ह 2 टाइम्स sec u इंटू sec u ची डेरिव्हेटिव्ह sec u इंटू tan u इंटू u ची डेरिव्हेटिव्ह डेल्टा u बाय डेल्टा x. मग व्हिच इज इक्वल टू sec स्क्वेअर u इन ब्रॅकेट डेल्टा 2 u अपॉन डेल्टा एक्स स्क्वेअर प्लस 2 टाइम्स tan u इथं मित्र हो sec स्क्वेअर u मी कॉमन काढलेला आहे परंतु ब्रॅकेट केलेलं नाही, त्यामुळे इथं आपल्याला ब्रॅकेट करणं गरजेचं आहे. काय झालं आता?
sec square u कॉमन काढल्यामुळे इथे हे शिल्लक राहिलं डेल्टा 2u अपॉन डेल्टा x स्क्वेअर प्लस 2 टाइम्स sec square u आउटसाइड द ब्रैकेट 2 tan u डेल्टा u / डेल्टा x चा वर्ग हा डेल्टा u / डेल्टा x आणि हा डेल्टा u / डेल्टा x ओके तर इथे सुद्धा आपल्याला सिमिलरली व्हेन वी आर पार्शियली डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y दिस सेकंड इक्वेशन ऑफ इक्वेशन 3 या 3 मधलं याला जर पार्शियली डिफरेंशिएट केलं विथ रिस्पेक्ट टू y तर हा रिझल्ट मिळेल ठीक आहे आता हे दोन तर आपल्याला रिझल्ट याच्यामध्ये दिसत आहे पण एक नाही दिसत आहे मिक्स्ड डेरिव्हेटिव्हचं त्यासाठी आपल्याला हा जो डेल्टा z / डेल्टा y आहे याला कुठे आहे हो हे याला विथ रिस्पेक्ट टू x को डेल्टा 2z / डेल्टा x डेल्टा y व्हिच इज इक्वल टू sec स्क्वेअर u * डेल्टा 2u / डेल्टा x डेल्टा y प्लस डेल्टा u / डेल्टा y * डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस 2 sec स्क्वेअर u tan u डेल्टा u / डेल्टा डेल्टा x कारण की विथ रिस्पेक्ट टू x केलेला आहे इथं हे कसं आलं sec स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह 2 टाइम sec u आणि sec u ची डेरिव्हेटिव्ह sec u * tan u त्यामुळे ते 2 sec u जे आहे त्याचं sec स्क्वेअर u झालेलं आहे दिस इम्प्लाइज डेल्टा 2z / डेल्टा x / y व्हिच इज इक्वल टू sec स्क्वेअर u डेल्टा 2u / डेल्टा x / y प्लस 2 टाइम्स sec स्क्वेअर u tan u / डेल्टा x / u / डेल्टा y याच्यामध्ये तुम्ही sec स्क्वेअर u जर कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये डेल्टा 2u / डेल्टा x / y प्लस 2 tan u / डेल्टा x / u / डेल्टा y राहील आता आपण अलर्स थेरम ची कॉरोलरी सुद्धा प्रूव्ह केलेली आहे काय रिझल्ट होता ते also by corollary of Euler's theorem x square delta 2z / delta x square plus 2xy delta 2z / delta x delta y plus y square delta 2z / delta y square which is equal to n in bracket n minus 1 outside the bracket tan u म्हणजे z होतं तिथे z ची किंमत tan u n ची किंमत 2 या इक्वेशन मध्ये आता आपल्याला आपण जे मिळवलेलं आहे डेल्टा 2z / डेल्टा x स्क्वेअर डेल्टा 2z / डेल्टा y स्क्वेअर एज वेल एज डेल्टा 2z डिवाइडेड बाय डेल्टा x डेल्टा y ते व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू x स्क्वेअर sec स्क्वेअर u इन ब्रॅकेट डेल्टा 2u / डेल्टा x स्क्वेअर प्लस 2 tan u / डेल्टा x त्याचा वर्ग प्लस 2xy sec स्क्वेअर u डेल्टा 2u / डेल्टा x / y प्लस 2 tan u / डेल्टा x / u / डेल्टा y प्लस y स्क्वेअर sec स्क्वेअर u इन ब्रॅकेट डेल्टा 2u / डेल्टा y स्क्वेअर प्लस 2 tan u / डेल्टा y स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट व्हिच इज इक्वल टू 2 minus 1 म्हणजे 1 2 tan u आता आपण sec स्क्वेअर u जे आहे ती प्रत्येक टर्म मध्ये आहे लेफ्ट हँड साईडला त्यामुळे एक तर तुम्ही cos स्क्वेअर x नी मल्टिप्लाय करा अन्यथा sec स्क्वेअर u नी cos स्क्वेअर u नी मल्टिप्लाय करा अन्यथा sec स्क्वेअर u नी डिवाइड करा तर काय केलंय आपण cos स्क्वेअर u नी मल्टिप्लाय केलेला आहे x स्क्वेअर इन ब्रॅकेट डेल्टा 2u / डेल्टा x स्क्वेअर प्लस 2 tan u / डेल्टा x चा वर्ग प्लस 2xy इन ब्रॅकेट डेल्टा 2u / डेल्टा x / y प्लस 2 tan u / डेल्टा x / u / डेल्टा y प्लस y स्क्वेअर इन ब्रॅकेट डेल्टा 2u / डेल्टा y स्क्वेअर प्लस 2 tan u इन ब्रॅकेट डेल्टा u / डेल्टा y चा होल स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट व्हिच इज इक्वल टू 2 sin u cos u why because 2 sin u / cos u * cos square u cos u will be cancelled and remaining is 2 sin u cos u and which is equal to sin 2u so this implies x square delta 2u / delta x square पहिल्या ब्रॅकेट ची पहिली टर्म लिहिलेली आहे प्लस
दुसर ब्रैकेट की पहली टर्म लिखेली है टू एक्स वाई डेल्टा टू यू अपॉन डेल्टा एक्स डेल्टा वाई प्लस तीसर ब्रैकेट की पहली टर्म लिखेली है वाय स्क्वेर डेल्टा टू यू अपॉन डेल्टा विच इज इक्वल टू टू साइन यू टेन यू हाउ इट इज टू साइन यू टेन यू साइन टू यू होता इतने इत का डजंट मैटर विच इज इक्वल टू साइन टू यू माइनस पहिल्या ब्रैकेट या दुसर टर्म मधुन अपन टू साइन यू कॉमन काढलेला आहे आणि दुसऱ्या साइडला नेलेला आहे त्यामुळे माइनस टू साइन यू येईल आणि ब्रैकेट मध्ये शिल्लक राहील एक्स स्क्वेअर डेल्टा टू यू अपॉन डेल्टा एक्स स्क्वेअर दुसऱ्या ब्रैकेट मधली दुसरी टर्म त्याच्यातूनही माइनस टू साइन यू बाहेर आहे आणि टू एक्स वाय ने मल्टीप्लाय असल्यामुळे प्लस टू एक्स वाय डेल्टा यू बाय डेल्टा एक्स डेल्टा यू बाय डेल्टा वाय आणि तिसऱ्याच्या दुसऱ्या टर्म मधून सुद्धा सेम कॉमन काढल्यामुळे प्लस वायचा स्क्वेअर डेल्टा टू यू अपॉन डेल्टा वाय स्क्वेअर बट धीस ब्रॅकेटेड व्हॅल्यू इज अ परफेक्ट स्क्वेअर ऑफ एक्स डेल्टा यू बाय डेल्टा एक्स प्लस वाय डेल्टा यू बाय डेल्टा वाय अँड होल स्क्वेअर म्हणजे राईट हँड साईडला काय झालं मग साइन टू यू मायनस टू टॅन यू इन ब्रॅकेट एक्स डेल्टा यू बाय डेल्टा एक्स प्लस वाय डेल्टा यू बाय डेल्टा वाय होल स्क्वेअर बट वी ऑलरेडी नो दॅट अलर्स थेरम आणि आपला पहिला रिझल्ट आपण प्रूव्ह केला आहे एक्स डेल्टा यू बाय डेल्टा एक्स प्लस वाय डेल्टा यू बाय डेल्टा वाय अलर्स थेरमच्या मदतीनं याच एक्झाम्पल मधला पहिला पार्ट आपण प्रूव्ह केलेला आहे इट इज साइन टू यू आणि म्हणून साइन स्क्वेअर टू यू इज ड्यू टू रिझल्ट वन सो विच इज इक्वल टू साइन टू यू मायनस टू टेन यू साइन स्क्वेअर टू यू विच इज इक्वल टू साइन टू यू टेकन आउट कॉमन ब्रैकेट मध्ये 1 माइनस 2 टेन यू इंटू साइन टू यू सो विच इज इक्वल टू ब्रैकेट इन ब्रैकेट 1 माइनस 2 साइन यू अपॉन कॉस यू इंटू 2 साइन यू कॉस यू आउटसाइड द ब्रैकेट साइन टू यू विच इज इक्वल टू 1 माइनस 2 टू 4 कॉस कॉस कैंसल साइन यू साइन स्क्वेर यू आउटसाइड द ब्रैकेट साइन टू यू मित्र हो हा जो दुसरा रिजल्ट आपल्याला प्रूव करायचा होता तो इथे प्रूव झालेला आहे आणि अशा तऱ्हेनं आपण दुसरा एक्झाम्पल कंप्लीट केलेला आहे या लेक्चरसाठी आपण इथेच थांबतो आहे.